सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत शिक्षकांनीच गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय. सभा सुरू असताना विरोधी गटाकडून स्टेजवर अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या दिशेनं चक्क अंडी फेकल्याचा प्रकार घडलाय. बँकेच्या सत्ताधारी गटावर दुसऱ्या गटाच्या विरोधी गटाच्या सभासदांनी बँकेच्या कारभारावरून आरोप केले आणि नंतर सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला जिल्ह्यातील शिक्षक सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एखाद्या चांगल्या सभेसाठी आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षकांची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. ज्याला हिंदू संस्कृती असेल, ज्याला आपण शिक्षक आहे ह्याचं भान नसेल, तर अशा काही एखादा आंबा अंडे आडीमध्ये नाचका निघतो तसा एखादा आंबा निघालेला आहे त्याचा बंदोबस्त यावेळी आपण 100% केली जाईल. आणि अशावर पोलीस प्रशासनाकडनं असो किंवा मान्य न्यायालयाकडनं असो याचा सोक्षमोक्ष करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असं मी तुम्हाला सांगतो. भंडाऱ्याची उधळण म्हणजे